हाय फ्रेंड्स, निलम्स रेसिपीज मध्ये मी निलम आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर कोबीची भाजी बऱ्याच जण खात नाहीत, पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर जे न खाणार आहेत ते पण अगदी आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे। कोबी हा थोडा मी उभा चिरून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। थोडासा वेगळ्या पद्धतीने मी इथे चिरून घेतलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक मोठा चिरून घेऊ शकता। तर आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहोत। आणि आपलं हे तेल चांगलं गरम करून घेऊयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालून घेऊयात। मोहरी आपली चांगली तडतडू देऊयात। आता ही मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालूयात। आणि आपण जी कोबीची भाजी चिरून घेतलेली होती ती घालून घेऊयात। तर हा कोबी मी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलेला होता, म्हणजे तुम्हाला भाजी करण्यासाठी जर वेळ असेल तरी पण हा एकदम तरतरीत राहतो, किंवा जर अगदी कोमेजलेला असेल तर तो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तरतरीत होतो। तर शक्यतो कोबी चिरून 1-5 मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवायचं। तर आता इथे आपण सगळा कोबी घालून घेतलेला आहे, तो व्यवस्थितपणे हलवून घेऊयात। तर ही भाजी करताना आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे, त्यामुळे पाण्यातून काढून कोबी पिळून याच्यामध्ये टाकायचं आहे। आता ही भाजी आपण चांगली हलवून घेणार आहोत, म्हणजे मोहरी आणि हळद व्यवस्थित अशी भाजीला लागली गेली पाहिजे। आता आपण या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आणि मीठ घालून झाली की परत एकदा नीट हलवून घेऊयात। आपण या भाजीमध्ये मिरचीचा वापर करणार नाहीये, आपण याच्यामध्ये तिखट आणि मसाला वापरणार आहे। तर मी एक मसाला सांगणार आहे तुम्हाला, तो याच्यामध्ये जर वापरला तर भाजीला एकदम छान चव येते आणि जे आवडी खात नसतील ते सुद्धा आवडीने खातील। आता मीठ घालून झालं आहे, तर याच्यावरती मी आता झाकण ठेवू देते 1-5 ते 7 मिनिटांसाठी कोबीला वाफ येण्यासाठी आणि आपला कोबी शिजण्यासाठी। आता इथे माझी 5 मिनटं झालेली आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या कोबीला चांगली वाफ आलेली आहे। परत एकदा नीट आपण हलवून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात, पण ही भाजी करताना हे लक्षात ठेवा की भाजी खालून करपली नाही गेली पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। तर इथे मी 1/2 चमचा तिखट घालून घेतलेला आहे आणि इथे मी वापरते किचन किंग मसाला। तर या किचन किंग मसाल्यामुळे आपली ही कोबीची भाजी एका वेगळ्या चवीची होती। तर तुम्ही ही भाजी या हा मसाला वापरून नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी 2 चमचे छोटे किचन किंग मसाला वापरलेला आहे। आता तसंच याच्यावरती आपण दाण्याचं कूट घालून घेऊयात। 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घालून घेते आणि हे सगळे मसाले आणि दाण्याचं कूट मिक्स करून घेऊयात। आता हे सगळे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले की 1-2 मिनटं परत आपण अशीच ही भाजी परतून घेणार आहोत। आता यावेळेस आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, कारण आपली ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। फक्त हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी 2 मिनटं आपण ही अशी भाजी परतून घेणार आहोत। तर आता 1-2 मिनटांनी तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर चांगला आलेला आहे आणि ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ही मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। तर ही होती आपली आजची कोबीच्या भाजीची रेसिपी। तर हा किचन किंग मसाला वापरून तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।